वैन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत माझीज थट्टा हा एक विनोदी अंगाचा शो आहे. या शोमध्ये दाखवण्यात येणारी प्रत्येक पात्रे, संकल्पना, घटना या सर्व काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. संबंध असल्यास तो केवळ योगायोग समजावा. शोचे मुख्य उद्दिष्ट हे फक्त मनोरंजन असून कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाच्या कोणत्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. चल, 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 चल. हॅलो ठोक्या. अरे ठोक्या, कुठे होतास तू? अरे किती कॉल करतोय मी तुला, कॉल तर उचल. अरे विनय यार, ही कोकणी मुलाखत भारी पडली यार मला. कोकणी मुलाखत भारी पडली म्हणजे? अरे काय बोलतोस तू? अरे विनय यार, अरे तो कोकणी मुलाखत ठरल्याप्रमाणे घ्यायला गेलो रे. बोल, चल चल, तुला माझ्या दुनियेत नेतो चल. अरे मला समजत नाही विनय काय करू. तो खरंच आलाय, अण्णा परत आलाय. विनय मला समजत नाही यार, मी काय समजत नाही काय करू. मी काय बोलतोस, तो अण्णा डेट तुला खरंच दिसला? अरे हो ना यार विनय, तो खरंच दिसला. अरे हसतोस काय यार तू? यार किती सिरियस गोष्ट हसतोस तू? सॉरी सॉरी. अरे हसणार नाही म्हणजे काय यार ठोक्या, या अशा गोष्टीवर कोणी पण हसेल. अरे ठोक्या, पहिली गोष्ट तर कोकणी मुलाखत झालीच नाही. काय हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर ते अण्णा टाईट म्हणतोस ना तू, ते रात्रीच गेम चालू मधला तो फक्त एक कॅरेक्टर आहे, कॅरेक्टर आहे. आणि त्यात तू कोकणी भाषा शिकण्यासाठी ती सिरियल बघितलं असेल, आणि ते पण रात्रीचं. हो हो, हा मी म्हणजे मी रात्री तेच बघत होतो. शेवटी आला अण्णा टाईट रात्रीचा स्वप्नात. अण्णा टाईटने तुझी केली टाईट हवा. ऐक, ते सोड आता विषय, जाऊ दे, ते स्वप्न होतं, विसरून जाते. हा मी पण तेच विचार केला की म्हणजे माझे कपडे कसे काय चेंज झाले, म्हणजे मी कोट घातलेला मी ॲक्च्युली. ते सोड आता, एक काम कर, आता मुलाखतीसाठी तयारीला लाग, ते कोकणी पाहुणे येतील आता मुलाखतीसाठी. हा ठीक आहे, चालेल. तर नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? आणि हो, काळजी घेताय ना? घेतलीच पाहिजे. तर मंडळी, मी शिवना ठोके तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे ठोकींची ठाका ठोकी. त्याचं नाव आहे ठोकींची ठाका ठोकी. त्याचं नाव आहे ठोक. आज प्रोडक्शनची पोरं आज एकंदर सुधारलेली दिसतात. आवाज नाही आला कुठून असं काय? बरे बरे, चांगले चांगले. तर मंडळी, सुरुवात करूया आपल्या आजच्या कार्यक्रमाला. मला माहिती आहे ना, हे काय ती सुधारणार नाही, सुधारणार. तू कॅमेरा बंद कर यार, 2 मिनिटं कॅमेरा बंद कर. तर मंडळी, तुम्हाला आपल्या कार्यक्रमाची एकंदर रूपरेषा माहितीच असेल. पण तरी सुद्धा एक शॉर्टकट पद्धतीने तुम्हाला परत समजावून सांगतो. तर मंडळी, कसं आहे ना, हा आपला मुलाखतीचा कार्यक्रम आहे, आणि या कार्यक्रमात आपण विविध पाहुण्यांना बोलवत असतो आणि त्यांची मुलाखत घेत असतो, आणि हेच पाहुणे इथे येऊन आपल्या मुलाखतीची पार आई थँड पार पार आई विझवून टाकतात, पार विझवून टाकतात असं बोलतो मला. अरे भैया, मेरा मुंह गाली कर गई, मेरी जबान टूट गई आज. ओए क्या कर रहा है? मेरे को लगा मला ते तो जाऊ दे. तर आपल्या आजच्या कार्यक्रमाला लाभलेले जे आपले प्रमुख पाहुणे आहेत, ते कोकणात समस्या होते असं ते बोलतात. तर म्हणजे असं ते मिश्किल पद्धतीचं एकदम व्यक्तिमत्व आहे. तर जोरदार टाळी, स्वागत करूया आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या मुलाखतीच्या प्रमुख पाहुण्यांचं. लहान मुलांच्या हातातलं चॉकलेट चोरून खाणारे अक्षरशः माजवडे व्यक्तिमत्व, आपलीच घाल ने आपलीच लाल, या संघटनेचे अध्यक्ष सुंदरराव माने यांच्यासाठी जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. स्वागत करतो सर. माझे सत्ता मधल्या ज्या ठोक्या बद्दल काहीतरी सांगत होते,
होते. अरे वा चांगली गोष्ट आहे. काय काय बोलत होते सर आमच्या बद्दल? माझी थट्टाचा ठोके कुठे दिसला तर ओल्या बांबून फटके दे त्याला. बुडबुड करून कान झाले त्यामचे असे ते म्हणत होते. हा कान जाळतो अपमान. तुम्ही लक्ष देऊ नका सर, तुम्ही लक्ष देऊ नका त्यांच्या अफवा सगळ्या अफवा. तर आपण वळूया सर आपल्या कार्यक्रमाकडे. तर सर आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या कार्यक्रमाला. तर मंडळी आपले सुंदरराव माने आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि आता आपण सुरुवात करतोय. तर सर मी आजच्या मुलाखतीत तुम्हाला काही छोटेसे प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची तुम्हाला योग्य ती उत्तरं द्यायची आहेत, ठीक आहे? आणि सोबतच आजच्या मुलाखतीत मंडळी आपण एक आगळा वेगळा उपक्रम खेळ म्हणू शकतो आपण त्याला, तो आम्ही राबवू इच्छितो आहे, राबवतोय. त्या खेळाचं नाव असेल म्हणींचा खेळ, ठीक आहे? मी सर तुम्हाला काही म्हणी विचारेन आणि त्या म्हणी तुम्हाला बरोबर ओळखून दाखवायचे. टोन मस्त आहे. तर सर आपण बोलूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. मला सांगा सर की कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी हे खरं आहे का आणि असेल तर का? अरे मग खरंच हाय. एकदा मी दुकानातून घरी येत होतो तर माझ्या खिशातल्या 500 रुपये असे खाली पडले. तर झालं असं की त्या सोन्या पाटल्याच्या पोरानं 500 रुपयाची नोट उचलली. हा सोन्या पाटल्याच्या पोरानं ती नोट उचल. म्हणजे सर एक शंका राहते मनात सर या उत्तराला तुमच्या की सुन्या पाटलाच्या पोरानं नोट उचलली तर मग याच्यात भोळेपणा कसला आला सर? म्हणजे ही तर सरासर चोरी आहे. अहो तुम्ही पूर्ण ऐकून तरी घ्या, ऐकूनच घेत नाही तुम्ही. त्या सुन्या पाटलाच्या पोरानं नोट उचलला आणि गाळ्या घालून मला परत नोट दिला. गाळ्या म्हणजे काय सर? गाळ्या म्हणजे शिव्या. शिव्या घालून पैसे परत दिला. पण दिला ना तर कोकणाची माणसं शिव्या देतील पण त्यांच्या शिव्यांमध्ये पण गोडवा असतो. हा अरे वा 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 सर, मंडळी जोरदार जोरदार ताळ घेऊन जाऊ द्या सरांच्या या उत्कृष्ट उत्तरासाठी. वा वा सर मस्त छान छान छान. तर मंडळी आपण आता वळूया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. म्हणजे सर कसं आहे ना, तुम्हाला माहीतच असेल की हा आपला मे महिना चालू आहे आणि मे महिना म्हटलं की कोकणात आंबा आला सर. कोकणचा आंबा आमचं फेवरेट, सगळ्यांचं फेवरेट आहे. तर सर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की आत्ता सध्याच्या काळात कोकणात आंब्यांचा भाव काय चालू आहे सर सांगायचं? म्हणजे कसं आहे सर, तुम्ही कोणाला सांगू नका ॲक्च्युली. हा आपला एक पर्सनल प्रश्न जवळ या जरा तुम्ही. म्हणजे सर कसं आहे ना, कालचीच गोष्ट, माझ्या बायकोचा मूड झाला. आंबे खायचा मूड झाला सर. म्हणजे सर असं का बोलताय तुम्ही? आपण लाईव्ह आहोत सर, कशा लवकर ही मार खायची काम आहेत. तर सर तेच सांगतो की जास्त शांतपणा करू नका, आमच्या समोर जितकं विचार नाही तेवढ्याच उत्तर द्या. हाक नाक जाल नाही तर आमच्या हातून. माफ करा सर नाही म्हणजे तेच सांगतो तुम्हाला सर की माझ्या बायकोचा आपला आंबे खायचा मूड झाला आणि तिला ते आंबे दिलेच पाहिजेत नाहीतर ती माझं डोकं खात बसायची सर. तर मला सांगा सर प्लीज, तुम्ही सांगा की कोकणात आंब्यांचा भाव काय? तसं एक डझन 650 रुपयाचे पण तुम्हाला म्हणून मी 1000 रुपयाचे. अरे बाप रे, थँक्यू सर, डिस्काउंट थँक्यू सर. मैं तो तेरे को हरामी समझता था, तू तो राम निकला रे, देव माणूस निकला रे. 650 रुपयाचे आंबे 1000 रुपयात पलट. वा 650 रुपयाचे सर आंबे तुम्ही मला 1000 मध्ये देताय, म्हणजे माझा लॉस होतोय ना सर, म्हणजे माझा फायदा काय याच्यात? ठीक आहे मग, तुमचं नाय माझं नाय, 1100 रुपये घेऊन टाका. नको राहू दे सर, राहू दे जाऊ दे, मी दुसरीकडून घेईन आंब्याची पेटी सर. राहू दे, चूक झाली, तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे, माफ करा. तर सर आपण आता वळूया आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे आणि शेवटच्या कार्यक्रमाकडे. ॲज ठरल्याप्रमाणे म्हणींच्या कार्यक्रमाकडे आपण आता वळतोय सर. तर मी सुरुवात करतो, म्हणी आलेले आहेत. तर पहिली म्हण सर मी तुम्हाला अशी विचारू इच्छितो की मी नाही त्यातली कडी लाव आतली.
माफ करा सर, माफ करा, दुसरी म्हण घेऊया आपण. आहे दुसरी, आहे इथं दुसरी, आहे दुसरी. तर पुढच्या शिमान विचारतो सर मी, की पहिलीच की मी तुझ्या सांगतील माझ्या मागे दोन तीन. अरे काय चाललंय असतात का सॉरी सॉरी सर, चुकून चुकून दुसऱ्या दुसऱ्या म्हणी वाचले, दुसऱ्या म्हणी कुठे का भेटल्या भेटल्या सर भेटल्या, काय हे मीच लिहिलं. तर सर मी अशी म्हण तुम्हाला विचारू इच्छितो की आपलीच मोरी आणि टिंब टिंबची चोरी. तर सर या म्हणीचं उत्तर काय? साबण. साबण. एक मिनिट सर, चुकतंय काहीतरी ना, म्हणजे साबण कसं काय येईल? आंघोळीला जाताना नेमकं साबणच सापडत नाही, कोणी याला घेऊन जातो काय माहित, म्हणून म्हंटल साबण. सर मुतायची? नाही नाही, मला नाही लागली, तुम्ही या जाऊन, नाहीतर चेंबर तुंबल तुमचा. अबे साले. नाही ना सर, मला ना लागले म्हणजे उत्तर येते सर की आपलीच मोरी आणि मुताईची चोरी असं असत ते. हा, तर अशा प्रकारे सरांनी आपल्या या म्हणीचं अगदी लाथा खाण्या इतपत उत्तर दिलेलं आहे. म्हणजे हे म्हणजे असं झालं की खिशात ना मनी ना मला येतात सगळ्या म्हणी. आउट ऑफ इंडिया. आउट ऑफ इंडिया असं कसं, कुठे चाललात सर? कोकणामध्ये. कोकणामध्ये? नाही म्हणजे सर, कोकण हे आउट ऑफ इंडिया कसं काय असू शकत? माझ्यासाठी कोकणच आउट ऑफ इंडिया. कसं काय असू शकत? अशा कसं चाललं सर? दोन मिनिटं थांबा सर, एकच फक्त एक म्हणून बाकी आहे सर, दोन मिनिटंच काम आहे सर, दोन मिनिटं थांबा, तुम्ही जाऊ ना कुठे, दोन मिनिटं थांबा. अहो सर थांबा सर, सर दोन मिनिटं थांबा सर, डिस्काउंट होतं बाबा, एक दोन दोन मिनिटं थांबा सर. सर सर गेलो वय डिस्कनेक्टेड. खतम. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. ते व्हायचं काही ना, अर्धवट सोडून गेलं सगळं. तर मंडळी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या कार्यक्रमावर अक्षरशः लाथ मारून इथून निघून गेलेले आहेत. तर मी यानंतर असं जाहीर करू इच्छितो की आजचा हा मुलाखतीचा कार्यक्रम इथेच संपला. तर मंडळी तुम्हाला जर आजची ही आमची कोकणी मुलाखत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ते काय ते म्हणतात ते, हां सबस्क्राईब सबस्क्राईब बी करून ठेवा. पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तुमच्या आमच्या आवडत्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझीच थट्टा. तुर्तस तरी निरोप.